आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार जोल्लेंनी साकारला डोनेवाडीचा सर्वांगीण विकास. डोनेवाडीची जनता आमदार जोल्लेंच्या पाठीशी. डोनेवाडी सारख्या छोट्या गावाला कोट्यवधींचा निधी देऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी डोनेवाडीचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यामुळे येथील जनता आमदार जोल्ले यांच्या पाठीशी ठाम असल्याचे प्रतिपादन डोनेवाडी भाजप अध्यक्ष सखाराम नागराळे यांनी केले. महानकारी न्यूजशी बोलताना नागराळे पुढे म्हणाले, आमदार शशिकला जोल्ले वहिनी निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास तर साधलाच, पण त्याचबरोबर डोनेवाडी सारख्या छोट्या गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या डोनेवाडी नगरीचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत डोनेवाडीची सुज्ञ जनता जोल्ले वहिनींच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार असल्याचे प्रतिपादन डोनेवाडी भाजपा अध्यक्ष सखाराम नागराळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना केले. यावेळी राजू माळी म्हणाले, आज विरोधकांच्या कडे प्रचारामध्ये कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे ढोणेवाडीत भाजपाला मताधिक्य वाढणार नाही असे म्हणत आहेत, पण ठामपणे सांगतो की या ढोणेवाडीतून भाजपाला 700 ते 800 अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी येथील कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत असल्याचे सांगितले. यावेळी जनार्दन घाटगे, तुकाराम माळी, सखाराम नागराळे, अरविंद पाटील, राजू माळी, शिवाजी खोत, मुबारक जमादार, हुमायू जमादार, राजू मोरे, महेश कांबळे, करण सदलगे, वैभव पाटील, दीपक माळी, कलगोंडा सुळसुदे, जनार्दन सासने, विनायक सदलगे, अमित खोत, अप्पासो दिपाळे, दादासो केपाटे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते तसेच बसवज्योती युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी डोनेवाडीहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. कारगा झिरकी सेक्रेटरी पद माझ्याकडे आहे आणि ग्रामपंचायत सदस्य डोनेवाडी. जनार्दन कलगोंडा घाटगे, मी भाजपा कार्यकर्ता बोलतोय. 45 गाड्या आम्ही काल 500 कार्यकर्त्यासह मोदींच्या सभेला उपस्थित होतो. त्यावरनं आमच्या गावचं स्पष्ट बहुमत असं होतंय की जवळजवळ आम्ही 600 ते 700 लीड आम्ही बीजेपीला देऊ, ही जी गॅरंटी आम्हाला वाटते. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी जनार्दन घाडगे साहेब ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो. कालच या ठिकाणी चिक्कुडी येथे या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची या ठिकाणी चिक्कुडी येथे जंगी जाहीर सभा झाली. या सभेचा या ठिकाणी निपाणी मतदारसंघ चिक्कुडी मतदारसंघावर नेमका काय परिणाम झाला काय असेल तर त्याबद्दल आपल्याला काय वाटलं? काल मोदींची सभा झाली, त्या सभेला उत्स्फूर्त असा आमच्या झेडपीत नसू दे, निपाणी मतदारसंघात नसू दे, भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि त्या सभेचा फायदा मतदारसंघात भरपूर होईल आणि वहिनी त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते चित्र स्पष्ट होईल असं मी महानकार्य न्यूजशी बोलतो. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी ढोणेवाडीचे ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते या ठिकाणी अरविंद पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. जोल्ले वहिनी 5 वर्षाच्या काळामध्ये ढोणेवाडीसाठी या ठिकाणी किती कोटीची विकास कामं केली त्याबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल? आमच्या आमदार वहिनी ढोणेवाडीमध्ये जवळजवळ 9 कोटीची विकास कामे केलेली आहेत. 200 ते 225 घरकुल योजना मंजूर केलेल्या आहेत. आमच्या गावाला 3 RO प्लांट मंजूर केलेले आहेत. प्रत्येक गल्लीला CC रोड मंजूर केलेला आहे. गणेशनगरमध्ये CC रोड केलेला आहे. गल्लीला फेवर ब्लॉक बसवण्याचे काम चालू आहे. जवळजवळ भरपूर असं म्हणजे प्रत्येक गावाला जोडणारा डांबरी रस्ता केलेला आहे. भरपूर आमच्या गावची ग्रामपंचायत पेशल करून, पहिली महत्त्वाची म्हणजे आमच्या गावची ग्रामपंचायत त्यांनी पेशल करून दिलेली आहे. त्यामुळे ढोणेवाडला एक गाव हा दर्जा आज मिळालेला आहे. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी महेश कांबळे सर उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि 5 वर्षाच्या काळामध्ये वहिनीने या ठिकाणी आपल्या दलित समाजासाठी भरीव असा कोणता निधी दिला काय त्याबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल? अण्णा वहिनी आजपर्यंत दलित समाजासाठी 5 वर्षात भरपूर अशी विकास कामे केलेली आहेत. प्रथमतः गंगा कल्याण योजना ही 55 लाखाची योजना त्यांनी दलित समाजासाठी दिलेली आहे आणि त्या योजना आता पूर्ण झालेली आहे. आणि दलित समाजासाठी आजपर्यंत गॅस वितरण तसेच लोन सबसिडी परत असे भरपूर अशी कामे त्यांनी केलेली आहेत. तरी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे. परत
अशी अनेक अशी कामे आता शब्दात सांगता येणार नाही एवढी भरपूर असे भरघोस अशी कामे वहिनींनी केलेली आहेत आजपर्यंत. तरी दलित समाज वतीने अण्णा वहिनींचं आम्ही भरपूर असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस तू माझे साहेब उपस्थित आहेत त्यांना मी या ठिकाणी प्रश्न विचारतो की मागील निवडणुकीमध्ये जोल्ले वहिनींना डोनेवाडीमधून मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रमी असं मताधिक्य मिळून दिलं होतं, पण आज विरोधी गटाकडून या ठिकाणी असं चर्चा सुरू आहे की या ठिकाणी ह्यावेळेला डोनेवाडीमधून भाजपला या ठिकाणी मताधिक्य मिळणार नाही, या ठिकाणी काँग्रेसला मताधिक्य वाढणार असे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत, त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? मी डोनेवाडीतर्फे मानकार्याच्या न्यूजतर्फे चॅनलला सांगत आहे, गेली 5 वर्ष झालं काँग्रेसची सत्ता असताना आज जे इलेक्शनला निवडणुकीला उभे राहिलेत काकासाहेब पाटील, त्यांनी ढोनेवाडीकडे फिरकूनसुद्धा बघितलं नाहीत आणि ह्यांनी वहिनींच्या विरोधात बोलतात कसं हा मी मुद्दा त्यांना पहिला बोलून दाखवत आहे. आणि सांगायचं झालं तर त्यांचेच कार्यकर्ते आज वाऱ्यावरती आहेत आणि बीजेपीला वहिनींच्या ताकदीमुळं आणि विकास कामामुळं बीजेपीला जोरात सपोर्ट आहे आणि कमीत कमी 70-75% आम्ही ढोनेवाडीमध्ये वहिनींना लीड देऊ हे मी त्या कार्यकर्त्यांना चॅलेंज देतो. म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा या ठिकाणी साधारणतः किती लीडिंग मिळेल असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी? कमीत कमी मागच्या लीडपेक्षा 400-500 लीड वहिनींनी जाता जाईल. राजेंद्र बंकापुरे बीजेपी कार्यकर्ते शेतकरी म्हणून मी माझी भूमिका मांडणार आहे. मी आराम शाहू नागाळे डोनेवाडी बीजेपी अध्यक्ष. मी तुकाराम माळी ग्रामपंचायत सदस्य आणि बीजेपी कार्यकर्ता परत बुद्ध प्रमुख. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्कच्या या मुलाखतीमध्ये या ठिकाणी दीपक माळी सर उपस्थित आहेत. 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी ढोनेवाडी गावाच्या मध्यभागी बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यांची या ठिकाणी अश्वारूढ अशा पुतळ्याची उभारणी करण्यात आली. यामध्ये आमदार शशिकला जोल्ले वहिनी असतील, सहकार्य नेते अण्णासाहेब जोल्ले यांना यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? दीपक माळी मी बसवेश्वर युवक संघ ढोनेवाडी याचा अध्यक्ष आहे आणि आम्ही सुरुवात केली 20 वर्षापूर्वी पुतळा उभारणी करण्यासाठी, पण आम्हाला ते जमत ना झालं. भरपूर दिवस आम्ही प्रयत्न केलो, 10-10 रुपयापासून वर्गणी गोळा केले, पण ते एवढा फंड आम्हाला उपलब्ध झाला नसल्यामुळं आम्ही थांबलो. मग गेल्या वर्षी आम्ही असं चर्चा निघाली की असं पुतळा यावर्षी काय बी करून उभा करायचा असं आमच्या गावकऱ्यांची मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये आम्ही ठरवलो की आमदारांच्याकडे जायचं. मग आमदारांच्याकडे जायचं म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण गावकरी मिळून 4 गाड्या केलो आणि 50 युवक संघाने कार्यकर्ते सगळ्यांनी घेऊन आम्ही अण्णांच्याकडे गेलो. मग अण्णाने फाईल देऊन सगळे बघून तिने यस म्हणून सांगितलं मी तुम्हाला देतो काय पुतळ्याची किंमत असेल ते देतो, ते तुम्ही चौकशी करून यावी. मग आम्ही चौकशी करून आलो, त्यानंतर 5,60,000 रुपये असा भरघोस निधी अण्णाने आपल्या जिल्हा उद्योग समूहामधून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग राहिलेली जी रक्कम होती चबुतऱ्याची ती आम्ही गाववर्गणीतून पूर्ण केली आणि पुतळा बसवून पुतळ्याचं उद्घाटन आम्ही 2 महिन्याच्या पूर्वी केलेलं आहे. न्यूज नेटवर्कच्या ढोनेवाडी येथील मुलाखतीमध्ये मी या ठिकाणी भाजप अध्यक्ष सखाराम नागराळे साहेब यांचं स्वागत करतो. या निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या या ठिकाणी ढोनेवाडीची नेमकी प्रचाराची रणनीती कशी आहे आणि आत्तापर्यंतच्या या निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यापासून आजपर्यंत आपण नेमका प्रचार कसा केला याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? आज आम्ही आमच्या ढोनेवाडी गावामध्ये 4 वार्ड असून 4 वार्डामध्ये आम्ही पहिला प्रभारी अध्यक्ष येलवो असे सदस्य 10 जणांचा ग्रुप करून आम्ही प्रत्येक वार्डामध्ये प्रचार मोहीम सुरू केली आहे. तसेच 50 प्रमुख प्रत्येक पेजला 30 मतदार असतात, 30 मतदारांना 1 50 प्रमुख अशा प्रकारे आम्ही प्रत्येक वार्डामध्ये 30-40 50 प्रमुख नेमून आम्ही प्रचार रणनीती सुरू केली आहे. तसेच वहिनींच्या कामाच्या जोरावर आम्ही आमच्या प्रचाराला जोर धरून आम्ही गावचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. महानकार्य न्यूजमध्ये या ठिकाणी बंकापुरे साहेब या ठिकाणी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना प्रश्न करतो की जोल्ले वहिनींनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी अशा भरीव कोणत्या योजना या ठिकाणी राबवल्यात का आणि त्या असतील तर त्या कोणत्या? वहिनींनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत, त्यापैकी गंगा कल्याण योजना राबल्या आहेत दलित लोकांसाठी, कारण पाण्याची शेतकरी हा एक त्यांचा मेन मुद्दा राहिलेला आहे. आजपर्यंत ह्या भागामध्ये शेतकरी जगला तर देश जगेल या युक्तीप्रमाणे त्यांनी गंगा कल्याण घालून दिली. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंटकडून ज्या काही योजना होत नव्हत्या त्या त्यासुद्धा त्यांनी जिल्हा उद्योग माध्यमातून
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये देऊन अनेक विहिरींची पुनर्बांधणी करण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी त्यांना कधीही विसरू शकत नाही, कारण एवढं मोठं त्यांनी भरीव काम केलेलं. या भागातल्या शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्त्यांची अशी व्यवस्था वाहिनीने केल्या का? ह्या भागातील शेतकऱ्यांसाठी पाणंद व्यवस्था बरेच केलेले आहेत, आणि जिथं गाडी जात नाही त्या ठिकाणी म्हणजे काँक्रीटचे रस्ते केलेले आहेत, आणि ज्या ठिकाणी गाडी जाते तिथे पाणंद रस्ता प्रत्येक बांधापर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवलेले आहेत. अशी विकासकामं भरपूर केल्यामुळं वहिनींना शेतकरी विसरू शकत नाही. 2 महिन्यापूर्वीच या ठिकाणी ढोणेवाडीमध्ये बसवज्योती युथ फाउंडेशनची या ठिकाणी स्थापना झाली. या स्थापनेमुळे आपण जे काय या ठिकाणी समाजकार्य राबवलात, याचा इफेक्ट निप्पाणीमध्ये होणाऱ्या 12 मेच्या निवडणुकीवर याचा इफेक्ट मतदारावर होईल काय, याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी वैभव पाटील. 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा इफेक्ट होईल, कारण आजचा तरुण जो आहे तो पूर्णपणे अण्णांच्या आणि वहिनींच्या पाठीमुळे उभारलेला आहे. चिकोडी सदरगाव मतदारसंघ असू दे किंवा निप्पाणी विधानसभा मतदारसंघ असू दे, या विधानसभा मतदारसंघातील तरुण हा पूर्णपणे आता डायव्हर्ट झालेला आहे, आणि तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. आणि राहिली गोष्ट बसवज्योती युथ फाउंडेशनची, तर बसवज्योती युथ फाउंडेशनतर्फे आमचे अध्यक्ष माननीय श्री बसवप्रसादजी जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथं काम करत आहोत. गेली 6 महिने झालं बसवज्योती युथ फाउंडेशन काम करत आहे आणि खूप फास्ट ॲक्टिव्ह आहे, आणि गेल्या 6 महिन्यामध्ये जवळपास 14 कार्यक्रम बसवज्योती युथ फाउंडेशनच्या बॅनरखाली झालेले आहेत संपूर्ण मतदारसंघामध्ये. त्याचबरोबर आमच्या गावचा जर बसवज्योती युथ फाउंडेशनतर्फे घेतलेल्या कार्यक्रमांबद्दल जर बोलायचं झालं, तर सुरुवातीला बसवज्योती युथ फाउंडेशनची आम्ही जी स्थापना केली त्याच दिवशी आम्ही बसवज्योती युथ फाउंडेशनतर्फे जवळपास 1,250 लोकांना डोळे तपासणी केली, आणि त्यांना चष्मा वितरणचे कार्य देखील आम्ही इलेक्शन झाल्यानंतर कोड ऑफ कंडक्टमुळे ते थांबलेलं आहे, इलेक्शन झाल्यानंतर ते देखील करणार आहे. त्याचबरोबर या भागामध्ये जवळपास 100 झाडे बसवज्योती युथ फाउंडेशनतर्फे आम्ही लावलेलं आहे. त्याच पद्धतीनं समाज आणि राजकारण यांच्याशी संबंध साधून बसवज्योती युथ फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये भावी तरुण पिढी ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आणि पर्यायाने अण्णांनी आणि वहिनींच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी मी या ठिकाणी मनोबल. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी तुकाराम माळीसाहेब उपस्थित आहेत. या ठिकाणी मी त्यांना प्रश्न विचारतो की निप्पाणी या मतदारसंघातला आपला ढोणेवाडीचा जो परिसर आहे हा अगदी महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. 5 वर्षापूर्वी या भागातले रस्ते कसे होते आणि आता 5 वर्षामध्ये या रस्त्यामध्ये आपल्याला बदल झालाय काय, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? नमस्कार, मी तुकाराम माळी, एक BJP कार्यकर्ता. रस्त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 5 वर्षापूर्वी म्हटलं तर आपल्या गावचे चारही बाजूचे सगळे रस्ते खराब होते. आपल्या भागात जर रेंदाळा जायचा रोड म्हटला तर महाराष्ट्रातला चांगला होता आणि आपल्यापेक्षा एकदम खराब होता. कर्नाटकातले सगळे बाजूचे रोड खराब होते, जाण्यासाठी येण्यासाठी बराच त्रास होत होता. आजची कंडिशन बघायचं झालं तर सगळे चारही बाजूचे रोड जवळजवळ 1.5 ते 2 कोटी कामाचे म्हणजे कामामध्ये 1.5 ते 2 कोटी रुपयामध्ये सगळे रोड पूर्ण केलेले आहेत. गल्लीबळातले सुद्धा रोड केलेले आहेत, परत गावामध्ये फेरब्लॉकचे सुद्धा रोड केलेले आहेत. परवाचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे आपला कसनाळा आणि ढोणेवाडी हा रोड जो कला झाला होता त्यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे थोडा खराब झाला होता, परंतु अण्णा वहिनींनी त्यांनी स्वतःच्या फंडातून परत रीरोड करून दिला. हे मोठं योगदान आहे आणि आपल्या भागात कुठलाही मोठ्या सिटीला जायचं म्हटलं तर आता आपण एकदम इझिली जाऊ शकतो आणि रोड सगळे व्यवस्थित झालेले आहेत. अच्छा, या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी ढोणेवाडीतील भाजपा कार्यकर्ते या मुलाखतीमध्ये सामील झाले. आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांचं या ठिकाणी सखोल उत्तरे दिली, याबद्दल सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा या ठिकाणी अशा चर्चा पुन्हा घडून येतील, यामध्ये आपण सामील व्हावं एवढं सांगतो आणि ही चर्चा पुन्हा या ठिकाणी संपली असं जाहीर करू.